मिरचीचं उत्पादन करणाऱ्या आंध्र प्रदेश कर्नाटक राज्याला यंदा अवकाळीचा तडाखा बसलाय त्यामुळे मिरच्यांची आवक कमी झाली आहे परिणामी कोल्हापूरच्या बाजारपेठेत गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरचीचा दर तिपटीवर गेलाय साहजिकच मिरची घरी आणून चटणीपूड बनवणाऱ्या गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे मार्चपासून मे महिन्यापर्यंत कोल्हापुरातील अनेक घरांमध्ये मिरचीची चटणीपूड बनवण्याची लगबग सुरू असते वर्षभर पुरेल इतकं लाल तिखट तयार करण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या मिरच्यांचा वापर होतो कोल्हापूरमध्ये प्रामुख्यानं बेडगी संकेश्वरी गुंटूर मिरचीला मागणी असते चटणीसाठी बॅडगी आणि जवारी मिरचीचा वापर होतो या मिरचीचं उत्पादन प्रामुख्यानं आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात होतं मात्र यंदा मिरचीच्या उत्पादनाला अवकाळी पावसाचा दणका बसलाय परिणामी मागणी जास्त आणि मिरचीचं उत्पादन कमी अशी परिस्थिती आहे साहजिकच यंदा मिरचीचा दर वाढलाय त्यामुळं कोल्हापुरातील गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडलंय इतकंच नव्हे तर मिरचीचे व्यापारी सुद्धा अडचणीत आलेत दर वाढल्यामुळे गिरायकाची मागणी कमी आहे त्यामुळं व्यापारी वर्गाला असा प्रश्न पडला आहे की यंदा सिझन होतो की नाही हा विचार करण्याचा आहे राहिले पंधरा दिवस इथून पुढे आता पावसाचं चालू होत आहे त्यामुळं म्हणा तसा जसा बिझनेस पाहिजे तसा बिझनेस यंदा यावर्षी लागलेला नाही अवकाळी पावसामुळं पिकाचं नुकसान झालं ना पीक नुकसान झाल्यामुळं मागणी भरपूर आहे कारण पिकच नाही आहे त्यामुळं दर वाढला आहे आणि चांगली माल बाजारात कमी आहेत आणि जे चांगला माला त्याचा रेट जास्त आहे यंदा संकेश्वरी मिरचीचा दर प्रति किलो चारशे ते अडीच हजार रुपये आहे तर काश्मीरी मिरची नऊशे ते अकराशे पन्नास रुपये किलो बॅडगी मिरची साडेआठशे ते बाराशे रुपये किलो सिजेंटा सातशे ते, ते साडेआठशे रुपये किलो तेजा मिरची साडेतीनशे ते सव्वा चारशे रुपये किलो देशी मिरची चारशे ते साडेपाचशे रुपये आणि गुंटूर मिरची साडेतीनशे ते, ते चारशे रुपये दरानं विकली आहे कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी बाजारपेठेत विविध प्रकारच्या मिरची विक्रीसाठी आल्या असून त्यापैकी बेडगी गुंटूर लवंगी मिरचीला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे मात्र मुळात व्यापाऱ्यांनाच आंध्र प्रदेश कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून चढ्या दरानं मिरची खरेदी करावी लागतीये त्यामुळे ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मिरचीच्या सीझनमध्ये दर गगनाला भिडले आहेत परिणामी महिलांचं बजेट कोलमडलं आहे